नमस्कार मित्रांनो मी ऋषिकरात मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये व्हॅकन्सी निघालेला आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो ग्रॅज्युएशनवर म्हणजेच पदवीवर हा फॉर्म तुम्हाला भरता येतो आहे आणि वयाची अर्ज जर बघितलं तर एकवीस ते पस्तीस दरम्यान तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता चला तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्हाला फॉर्मच्या डेट्स वगैरे हो देण्यात आलेले आहे सव्वीस सात दोन हजार तेवीस ते सोळा आठ दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सहा स्टेपमध्ये आपल्याला हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन फोटो असेल डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म हा कम्प्लीट करायचा आहे फर्स्ट नेमच्या ठिकाणी फक्त तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे जसं तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट असेल त्या पद्धतीने कन्फर्म फर्स्ट नेमच्या ठिकाणी परत तुमचं नाव टाकायचं आहे व्यवस्थित नाव टाकायचं आहे मिडल नेम कन्फर्म मिडल नेमच्या ठिकाणी परत तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे लास्ट नेम परत कन्फर्म लास्ट नेमच्या ठिकाणी तुमचं आडनाव म्हणजे सरनेम टाकायचं व्यवस्थित सर्व तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे खाली तुमचं नाव फुल नेममध्ये दाखवलं जाईल त्यानंतर खाली यायचं आहे मोबाईल नंबर दिला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका परत कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच मोबाईल नंबर टाका खाली या ईमेल आय डी या ठिकाणी ईमेल आय डी टाका आणि समोर तुमचं कोणतं डोमेन आहे ते डोमेन या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे परत कन्फर्म ईमेल आय डी टाकायचं आहे डोमेन सहित डोमेन सहित ईमेल आय डी टाकल्यानंतर तुमचं या ठिकाणी सेक्युरिटी कॅप्चर दिलेला आहे हा कॅप्चर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आणि सेवन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेवन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तुमचा रजिस्ट्रेशन या ठिकाणी आता कंप्लीट झालेला आहे हा रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला दिला आहे त्याला कॉपी करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुमच्याजवळ जपून ठेवायचं आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यासाठी या ठिकाणी गायडन्स दिलेलं आहे तुम्हाला फोटो असाल तुमचं कोणतंही डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचं त्याचं गायडन्स दिलेलं आहे तुमचा फोटोग्राफ कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे त्याची डायमेन्शन किती ठेवायचे फोटोग्राफ तुमचा वीस ते पन्नास के बीच्या दरम्यान अपलोड करा सिग्नेचर तुमची या ठिकाणी दहा ते वीस के बीच्या दरम्यान अपलोड करा नंतर डिक्लेरेशन थर्म इम्प्रेशन बी ती समोरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सर्व व्यवस्थित एकदा त्याचा क्रायटेरिया बघून घ्यायचा आहे सर्व व्यवस्थित बघितल्यानंतर परत आपलं होमपेजवर यायचं आहे होमपेजवरती आल्यानंतर स्कॅन फोटोग्राफ चूज करायचा आहे ब्राऊज करून या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आय कन्फर्मवरती क्लिक करा परत तुमची साईन अपलोड करा आय कन्फर्मवरती क्लिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कॅटेगरी विचारली त्या ठिकाणी ओपन असाल ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी तुमची जी कॅटेगरी ती कॅटेगरी निवडा खाली यायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी डिसेब्लिट म्हणजे अपंग वगैरे असाल तर यस करायचं अन्यथा नो करायचं आहे कोणत्या टाईपमध्ये ते निवडायचं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर डायरेक्टली या ठिकाणी दिसतं तुम्हाला या ठिकाणी नो करून द्या नो केल्यानंतर परत खाली यायचं आहे परत खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिलिजन टू विच बिलॉंग्स या ठिकाणी तुम्हाला आता नो करा आणि खाली रिलिजन टू बिलॉंग्समध्ये या ठिकाणी तुमचं जर तुमचा धर्म या ठिकाणी निवडायचं आहे कोणत्या धर्मामधून तुम्ही येतात तुमचा हिंदू जैन मुस्लिम कोणता जो धर्म आहे तो धर्म निवडून घ्या नंतर खाली यायचं आहे एक्स सर्व्हिसमॅन विचारलाय जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर करा अन्यथा नो ऑप्शन होती क्लिक करा नंतर खाली बघा पिरियड ऑफ सर्विस वगैरे जर झाली असेल था ते सुद्धा तुम्ही टाकू शकता नसेल तर नो करायचं आहे डायरेक्टली नंतर रिलिजन मायनॉरिटी कम्युनिटी धार्मिक अल्पसंख्याक असेल तर यशस्कर आणता नो करायचं आहे मध्ये या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करा नंतर स्टेटच्या ठिकाणी या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आता आपल्याला सेंटर ऑफ आप एक्झामिनेशन निवडायचं आहे से। सेंटर ऑफ एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला कोणतं परीक्षा केंद्र निवडायचं आहे ते या ठिकाणी दिलेले आहे त्यापैकी कोणतं एक तुम्ही निवडून घ्यायचं आहे जॉब लोकेशन वन जॉब लोकेशन टू आणि जॉब लोकेशन थ्री तिन्ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे सर्कल दिले अधोगा सर्कल निवडा नंतर तुमचं या ठिकाणी तुम्हाला जिल्हा वगैरे दिला आहे नंतर ब्रँच दिले त्याच पद्धतीने परत तुम्हाला स्टेट निवडायचं त्यामधील कोणता जिल्हा आहे तो निवडायचा परत ब्रँच निवडायची असे तुम्हाला तीन लोकेशन निवडायचे एक दोन आणि तीन तिन्ही लोकेशन व्यवस्थित निवडणं झाल्यानंतर खाली वेळ जर तुम्ही इंडियामध्ये कुठेही सर्च सर्व करू इच्छित असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे डायरेक्ट तर मी या ठिकाणी नऊ करून घेतो खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पर्सनल डिटेल्स आहेत पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला आपला डेट ऑफ बर्थ निवडा दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये नंतर खाली जेंडर निवडायचं मेल फिमेल जे काय तुमचं जेंडर असेल ते जेंडर निवडा नंतर जर तुम्ही ट्विन्स म्हणजे जुळे भावंडे वगैरे बहिणी असाल तर यस करा अन्यथा नो करायचं आहे असेल तर त्यांची जेंडर लेज नंतर नेम ऑफ द सुद्धा टाकायचे आहेत स्टेट अनमॅरिड लग्न वगैरे आहे का ते निवडा जिथं मी अनमॅरिड निवडून घेतो फादरनेमच्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका मदर नेमच्या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाका करस्पॉन्ड ॲड्रेस म्हणजे सध्या राहत असलेला पद्धत तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस लाईन वन या ठिकाणी कंपल्सरी द्यायचं आहे खाली यायचं आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याखाली आपलं स्टेट महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि पिनकडे तुमच्या तालुक्याचा पिनकोड टाकायचा वरील ॲड्रेसच जर तुमचा परमन्ट असेल तर वरील ॲड्रेस ॲटोमॅटिकली खाली कॉपी होऊन जाईल वरील ॲड्रेस जसाचा तसा खाली येईल नसेल तर तुम्ही दुसरासुद्धा देऊ शकता खाली यायचं आहे नंतर जी एस टी बिल तुमचं कुठं पाठवायचं ते सुद्धा विचारलं आहे तर करस्पॉन्ड ॲड्रेसवर दाखवायचं आहे की परमनंट ॲड्रेस तर आपण राहत असलेल्या पत्त्यावर पाठवायचं आहे व्हॅलिडिटीवर डिटेल्सवरती क्लिक करा सर्व डिटेल्स व्हॅलिडेट होतील व्हेरीफाय सक्सेसफुली असायला पाहिजे ओके करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक, क्लिक केल्यानंतर आता एज्युकेशन डिटेल्स द्यायचे या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुम्ही कशात केलं आहे आर्ट सायन्स कॉमर्स काय जे असेल ते निवडा नंतर तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव टाका तुमची जी युनिव्हर्सिटी असेल समजा इथं यशवंतराव चव्हाण मुक्त ओपन युनिव्हर्सिटी असेल नंतर तुमचे पासिंगचा डेट टाकायचा आहे लास्ट इयरचा आणि त्याच पद्धतीने डेट टाकल्यानंतर समोर तुम्हाला ग्रेड दिला आहे किंवा या ठिकाणी क्लास दिला आहे जर तुमचे साठपेक्षा जास्त टक्के असतील तर इथं फर्स्ट ग्रेड किंवा फर्स्ट क्लास तुम्ही निवडू शकता खाली एक्सपिरियन्स तुम्ही देऊ शकता किंवा सोडून दिला तरी काही प्रॉब्लेम नाही एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही आहे लँग्वेज नोंद कोणती कोणत्या भाषा तुम्हाला येतेच ते टाकायचं आहे इथे मी मराठी सिलेक्ट करून घेतो रीड राईट अँड स्पीक लिहिता वाचता आणि बोलता येते त्याच पद्धतीने इंग्लिश येत असेल तुम्हाला नंतर हिंदी येत असेल कोणत्याही तुम्ही भाषा या ठिकाणी देऊ शकता कमीत कमी तीन भाषा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता अशा प्रकारे भाषा द्यायचं आहे आणि डिटेल्स डिटेल्सवरती क्लिक करायचं फेरीपाय सक्सेसफुली आले पाहिजे ओके करा सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करा आता तुम्हाला तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल सर्व तुम्ही डिटेल्स दिलेल्या बरोबर तुम्हाल आहे बघा आय अग्रीवरती क्लिक करा तुम्ही आता फॉर्म एडिटसुद्धा करू शकता बॅक आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन केल्यानंतर यानंतर तुम्ही कुठेही एडिट करू शकत नाही व्यवस्थित जर असाल व्यवस्थित प्री व्य सॅटिस्फाय वगैरे झालं असेल तुम्ही दिलेली माहिती तर या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन करून ओकेवरती क्लिक करा आता रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे लेफ्ट थम इम्प्रेशन आपल्याला या ठिकाणी जे पी जी स्वरूपात हँड अँड डिक्लेरेशन असेल तुमच्या मॅट्रिक म्हणजेच लास्ट इयरची तुमची ग्रॅज्युएशनची मार्कशीट असेल किंवा या ठिकाणी तुम्ही पी डी एफ स्वरूपात सुद्धा देऊ शकता आता त्यासाठी सुद्धा गाईडलाईन्स दिलं आहे त्या ठिकाणी थम इम्प्रेशन तुम्हाला वीस ते पन्नास के बीच्या दरम्यान द्यायचं आहे नंतर तुम्ही जे डिक्लेरेशन देणार आहात ते पन्नास ते शंभर बीच्या दरम्यान द्यायचं आहे आणि तुम्ही जे या ठिकाणी लास्ट इयरची तुमची मार्क मेमो देणार आहात तर तो तुमचा दोनशे ते पाचशे बीच्या दरम्यान पी डी एफ स्वरूपात सुद्धा चालतो आहे लेफ्ट थमवरती क्लिक करा या ठिकाणी ब्राऊज करून घ्यायचं आहे आणि लेफ्ट थम तुम्हाला अपलोड करायचं आहे व्यवस्थित दिसला पाहिजे अशा प्रकारे ओकेवरती क्लिक करा त्याच पद्धतीने हँड रायटिंग डिक्लेरेशन दिलं आहे हँड राईटिंग डिक्लेरेशनसुद्धा व्यवस्थित हे सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईल काय त्यामध्ये दे लिहायचं तर ओकेवरती क्लिक करा परत मॅट्रिक्युलेशनसुद्धा या ठिकाणी सॉरी तुम्ही ग्रॅज्युएशनसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे पी डी एफ स्वरुपात समोर तिन्हीसुद्धा प्रिव्यू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अन्यथा डायरेक्ट सेक्युरिटी कोडवरती टाकून द्या ह्या कॅपच्या या ठिकाणी फिल केला की नंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला विचारायला आर यू शुअर तर या ठिकाणी ओके करा ओके केल्यानंतर समोर तुम्हाला पेमेंट दाखवलं जाईल पेमेंट तुम्हाला तीनशे रुपयाचं पेमेंट दिलं या ठिकाणी हा कॅपच्या या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे मेथड येईल नाही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग नाही तुम्ही पेमेंट करू शकता अशा प्रकारे पेमेंट केल्यानंतर तुमचं फॉर्म कंप्लीट होऊन जाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये